सर्वांना माझा नमस्कार विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कारही मिळावेत यासाठी सेवासाधना गुरुकुलाने सुरू केलेल्या श्यामचाई कथा मला या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज या उपक्रमाअंतर्गत आपण साने गुरुजी लिखित श्यामचाई या पुस्तकातील तिसावी ती कथा घेणार आहोत ज्या कथेचे टायटल आहे शीर्षक आहे तू वयाने मोठा नाहीस मनाने मोठा आहेस कथेचे हे टायटल श्यामची आई श्यामला या कथेच्या शेवटी सांगते की श्याम तू वयाने मोठा नाहीस तू मनाने मोठा आहेस श्यामची आई श्यामला हे वाक्य जेव्हा सांगते तेव्हा श्यामने या कथेमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि ते काम केल्यामुळं ते सत्कार्य केल्यामुळं श्यामची आई श्यामला हे वाक्य या गोष्टीच्या शेवटी काढते या गोष्टीच्या शेवटी आपल्याला खूप सुंदर असा बोध खूप सुंदर असा संस्कार शिकायला मिळणार आहे म्हणून सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकणे बघणे गरजेचे आहे या कथेमध्ये साने गुरुजी म्हणजे बालपणीचे श्याम श्याम म्हणतो की मी लहानपणी आमच्या गावातली प्राथमिक शाळा तिचा शेवटचा वर्ग संपल्यानंतर मी पुढील शिक्षण घेण्यासाठी दापोलीला शिकायला होतो एकदा मी गावाकडं आलो होतो आणि परत दापोलीला जात असताना माझा लहाना भाऊ माझा धाकटा भाऊ नवीन ड्रेससाठी नवीन सदरा नवीन शर्टसाठी रडत होता तो आईजवळ रडत होता आणि आईला म्हणत होता आई मला नवीन सादरा घे मला नवीन शर्ट घे त्यावेळेस श्याम म्हणतो मी दापोलीला निघलो होतो आणि माझा भाऊ घरी रडत होता आता घरची गरिबी होती कपडे घेणं त्यावेळेस नवीन कपडे घेणं प्रत्येक मुलाला शक्य नव्हतं म्हणून श्याम म्हणतो मी माझ्या लहाण्या भावाचं ते रडणं ऐकत होतो तेव्हा आई बोलता बोलता माझ्या भावाला म्हणून गेली की बाळा रडू नको जेव्हा तुझा मोठा भाऊ आणि श्याम श्यामला लहानपणी अण्णा म्हणत असत आणि मोठा भाऊ मोठ्या भावाला दादा म्हणत असत तेव्हा श्याम म्हणतो माझी आई माझ्या लहाण्या भावाला सांगत होती की जेव्हा दादा आणि अण्णा म्हणजे तुझे दोन्ही मोठे भाऊ जेव्हा मोठे होतील शिक्षण घेतील रोजगार कमवतील पैसा कमवतील तेव्हा तुला ते, ते नवीन ड्रेस आणतील नवीन सदरा आणतील शामंतो आईचं ते वाक्य मी ऐकलं आणि त्यावर विचार करत करतच दापोलीला गेलो आणि मी यावेळेस निश्चय केला की जेव्हा मी दुसऱ्या वेळेस गावाकडे जाईल नेक्स्ट टाईम जेव्हा मी गावाकडे जाईल तेव्हा माझ्या लहान्या भावाला एक कोट घेऊन जाईल म्हणजे एक नवीन शर्ट घेऊन जाईल जे कोटसारखं असेल कोटासारखं असेल श्या म्हणतो मी तो निश्चय केला आणि मग दर आठवड्याला माझे वडील आठवड्यातून एकदा तरी दापोलीला काही कामानिमित्त यायचे आणि मग मी ज्या ठिकाणी ज्या खोलीवर शिक्षण घेण्यासाठी राहायचो तेव्हा शाम म्हणतो माझे वडील मला मा मुद्दामून भेटायला यायचे आणि माझी भेट झाल्यानंतर घरी निघत असताना एक रुपया दोन रुपये दहा आणे पन्नास आणे असे काही ना काही पैसे मला खाऊ घेण्यासाठी देत असत आणि मग ते शाम तुम्ही ते पैसे घ्यायचो आणि वडिलांनी दिलेल्या पैशातून खाऊ घेत नव्हतो मी पुढचे दोन अडीच महिने भाऊनी दर आठवड्याला मला थोडेफार पैसे खर्चायला दिले की ते मी पैसे एकत्र घ्यायचो आणि ते घ्यायचो आणि एकत्र जमा करायचो मी ते पैसे खर्च नाही केले आणि जेव्हा मा माझ्याकडं नवीन कोट नवीन सदरा घेण्या इतके पैसे जमले तेव्हा मी दुकानामध्ये गेलो एक कापड घेतलं आणि मी ठरवलं की या कापडापासून मला माझ्या भावासाठी नवीन कोटासारखा सदरा नवीन शर्ट शिवायचा आहे शामून तुम्ही दुकानामधून कापड विकत आणलं आणि माझ्या भावाच्या उंचीचा एक मुलगा दापोलीचा माझा मित्र सोबत घेतला आणि शिंप्याकडे गेलो टेलरकडे गेलो आणि त्याचं माप त्या शिंप्याला सांगितलं आणि त्याच्या मापाचा तो सदरा कोटासारखा तो सदरा शिवला शामंत जेव्हा सदरा शिवून झाला तेव्हा मी तो सदरा घेतला त्या शिंप्याचं जे काही शिलाई आहे तर ते पैसे आहेत तर मी ते शिंप्याला दिले आणि आता ठरवलं की शनिवारी मी गावाकडं जाणार शामंत प्रचंड पाऊस सुरू होता परंतु मला माझ्या भावाला आनंदी करायचं होतं मला माझ्या भावाला नवीन कोट द्यायचा होता म्हणून श्यामो तो मी पावसामध्येच निघलो वाटाने ओढ्याला नदीला पूर आलेला होता परंतु मी काही ठिकाणी पूर पुराचं पाणी कमी होईपर्यंत थांबलो परंतु पावसामध्ये गेलो संध्याकाळी जायला मला उशीर झाला आणि मी घरी गेलो तेव्हा माझ्या पिशवीमध्ये तो कोट मी नेला होता तो माझी पिशवी मी बाजूला ठेवली आणि आंघोळ करण्यासाठी गेलो तेवढ्यात श्यामो तो माझ्या लहान्या भावाने माझी पिशवी बघितली कारण की तो दरवेळेस पिशवी बघायचा की या पिशवीमध्ये काहीतरी मला खायला आणला असेल शाम म्हणतो यावेळेस त्याच्या हाताला नवीन सदरा नवीन कोट त्याच्या हाताला लागलेला आहे आणि तो तो कोट घेतलेला आहे आणि आईकडे गेलेला आहे आणि आईला म्हणतो की आई आई बघ ना श्यामना हा कोट आणलेला आहे हा तर माझ्याच मापचा आहे हा कोट तर श्यामला येणार नाही ना बहुतेक माझ्यासाठीच आणला असेल मग श्याम म्हणतो मी आंघोळ करून आलो तर मी माझ्या भावाच्या चेहऱ्यावरला आनंद बघितला माझा भाऊ मला विचारत होता दादा हा सदरा हा कोट तू माझ्यासाठी आणलास ना तेव्हा श्याम म्हणतो मी मी म्हणालो हो तो मी तुझ्यासाठीच आणला आहे तेव्हा श्याम म्हणतो त्याने तो सदरा घेतला अंगामध्ये घातला तो खूप खुश झाला परंतु श्याम म्हणतो मला माझ्या आईनं विचारलं की श्याम तुझ्याकडं तर पैसे नाहीत तू हा सदरा घेण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे उष्णे घेतले का चोरी केली का उधार आणला हा कोट तो आणला कसा तेव्हा श्याम म्हणतो मी सांगितलं की आई मागच्या दोन अडीच महिन्यापासून भाऊ दापोलीला यायचे मला खाऊ घेण्यासाठी थोडेफार पैसे द्यायचे पन्नासाने एक रुपया दीड रुपया दोन रुपया असे काहीतरी मला भाऊ पैसे द्यायचे आणि मी ते जमवले आणि त्या जमवलेल्या पैशामधून माझ्या या भावासाठी आपल्या भावासाठी माझ्या भावासाठी मी हा सदरा आणलेला आहे त्यावेळेस श्याम म्हणतो माझ्या आईनं मला सांगितलं की श्याम तू सध्या वयानं खूप मोठा नाहीस श्याम त्यावेळेस पाचवी सहावीला असेल सहावीला असेल म्हणजे बारा वर्षाचं वय श्याम तू वयाने मोठा नाहीस परंतु मनाने खूप मोठा आहेस तू तुझ्या तु तु लहान्या भावाच्या मनाचा विचार केलास की मी जर हे पैसे जमा करून माझ्या भावाला नवीन कोट घेऊन गेलो नवीन सदरा घेऊन गेलो तर माझा लहान भाऊ खूप आनंदी होईल हा विचार तू केलास म्हणजे तुझं मन खूप मोठं आहे या ठिकाणी ही कथा संपलेली आहे या कथेचा मुख्य बोध होतो की आपण वयाने किती मोठे आहोत यापेक्षा आपण मनाने किती मोठे आहोत हे महत्त्वाचं असतं त्याच माणसाचं मन मोठं असतो जो दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करतो या कथेमध्ये श्यामने लहान्या भावाच्या आनंदाचा विचार केलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांसाठी या कथेमधून मुख्य बोध असा होतो की आपण मनाने मोठे होऊयात आपलं मन इतकं मोठं करूयात की आपण दुसऱ्यांना आनंद देऊयात मनाने मोठा होण्याचा संकल्प या कथेमधून घेऊयात या कथेमधून मुख्य बोध हा घेऊयात की मी मनाने मोठा होणारच मनाने मोठा होण्याचा संकल्प करूयात या ठिकाणी ही कथा सांगून मी थांबतो धन्यवाद